सावनेर कृषि उत्पन्न बाजार समिति सावनेर के प्रांगण में मलिक वीरानी तहसीलदार, सावनेर पूर्व जिला परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिति सावनेर सभापति अरुणा शिंदे, कृषि उत्पन्न बाजार समिति सावनेर के सभापति रविंद्र चिखले आदि मान्यवरों ने पंतप्रधान फसल बीमा योजना प्रचार रथ को हरी झंडी दिखाकर शुरुआत की। केंद्र तथा राज्य सरकार ने किसान भाइयों के लिए 1 रुपए में फसल बीमा योजना शुरू की है। इस योजना में सहभागी होने तथा किसान भाइयों में इसकी जनजागृति हेतु क्षेत्र के विधायक तथा पूर्व मंत्री सुनील केदार के दिशा निर्देशों पर कृषि उत्पन्न बाजार समिति सावनेर व तहसील कृषि अधिकारी कार्यालय सावनेर के संयुक्त प्रयासों से किसान भाइयों को इस योजना में शामिल कराने हेतु पंत प्रधान फसल बीमा रथ द्वारा तहसील के गांव-गांव पहुंचकर इस योजना की जानकारी देकर उन्हें इस योजना में शामिल होने हेतु प्रेरित करेंगे। इस पंत प्रधान फसल बीमा योजना में 23 जून 2023 से सर्वसमावेशक फसल बीमा लागू करने का निर्णय सरकार द्वारा जारी किया गया है, जिसके तहत फसल बीमा की किश्तें राज्य सरकार द्वारा भरी जाएगी, जिससे किसान भाइयों को मात्र 1 रुपए में इस योजना का लाभ मिलेगा। इस योजना का लाभ उठाने या पंजीकृत करने की अंतिम तिथि 31 जुलाई 2023 तक निर्धारित की गई है। इस फसल बीमा योजना में क्षेत्र के अधिसूचित फसल उत्पादक, किसान, कर्जदार एवं बिगर कर्जदार, भागीदार, कुलधारक आदि इस योजना का लाभ ले सकेंगे। जानकारी कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति रविन्द्र चिखले ने दी है। वही सावनेर तहसील मलिक वीरानी ने संवाददाताओं से बात करते हुए बताया कि खेती किसान की प्रतिकूल परिस्थिति, स्थानिक आपत्ति, फसल के अंतिम चरण तक आने वाली आपदाओं से होने वाले नुकसान तथा सरासरी उत्पन्न के आधार पर होने वाले नुकसान की भरपाई निश्चित करना, जिससे किसान भाइयों को उनके फसलों के नुकसान होने पर उचित बीमा संरक्षण प्राप्त होने की बात कही। इस पंत प्रधान फसल बीमा योजना में शामिल होने हेतु 7-12-8 आधार कार्ड, फसल बुआई प्रमाण पत्र तथा बैंक पासबुक की पूर्तता हर किसान को करनी होगी। अधिक जानकारी हेतु किसान कॉल सेंटर हेल्पलाइन 1-800-180-1551, CSC सेवा केंद्र, बैंक अथवा बीमा एजेंट व संबंधित तहसील कृषि अधिकारी से संपर्क करने की विनती नागपुर जिला परिषद के पूर्व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे ने की है। इस अवसर पर तहसील कृषि अधिकारी शुभांगी राठौर, पंचायत समिति सदस्य गोविंद ठाकरे, मंडल अधिकारी राजेश वखारे, बाजार समिति संचालक अशोक डौरे, प्रवीण झाड़े, अरविंद दाते, अश्विन कारोकार, गुणवंता काले, यादवराव ठाकरे, सुनील कांबड़िया आदि प्रमुखता से उपस्थित थे। प्रधानमंत्री पीक बीमा योजना अंतर्गत सावनेर तालुक्यामध्ये संबंधित सर्व शेतकरी वर्ग जो आहे त्यांनी लावलेल्या पिकाचा कोणत्याही प्रकारे नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा रोग लागणे किंवा कीड लागणे अशा कोणत्याही आपत्तीमुळे जर नुकसान झालं तर त्याची भरपाई व्हावी आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांना पाठबळ मिळावं यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणलेली आहे। आणि यामध्ये केवळ फक्त 1 रुपये इतकं अदा करून ऑनलाईनमध्ये नोंदणी करायची आहे आणि त्यांच्या पीकनिहाय झालेल्या नुकसानीचे मॅक्झिमम 57,500 पर हेक्टर याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई विमा योजना अंतर्गत मिळणार आहे। किसान को जो है जो 7-12 उनका लगेगा वहाँ की पानी का, तो ऑनलाईन जो हम बाजार समिति के बाजार समितीच्या मार्फत आम्ही आमचे कर्मचारी त्याच्यावर सेक्रेटरी हे आमचं नियंत्रण करणार आहे। आमची ते वॉररूमसुद्धा आम्ही त्या विम्यासाठी तयार केलेली आहे। ऑनलाईन जी प्रोसेस आहे ती आम्ही आमच्या स्तरावर इथे भरून घेणार आहोत आणि त्याचा जो 1 रुपयाचा जो काही निधीसुद्धा आहे तोसुद्धा आम्ही बाजार समितीच्या सो खर्चामधून आम्ही तो उचलण्यास तयार आहोत। आणि आम्हाला आदरणीय आमच्या या क्षेत्राचे आमदार, आमचे सरनेते सुनीलबाबू केदार साहेब यांनी आदेश दिलेले आहे की हे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याची बाजार समिती आहे, शेतकऱ्यासाठी आपलंसुद्धा काहीतरी देणं असावं म्हणून जो आज रथ जो निघालेला आहे तो बाजार समितीच्या मार्फत आम्ही माननीय तहसीलदार साहेब, BDO साहेब, सभापती पंचायत समिती मनोहरभाऊ कुंभारेजी, पंचायत समिती सर्व सदस्य, बाजार समिती संचालक मंडळ, या कृषी अधिकारी यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये आम्ही आज हा रथ एक प्रचार माध्यमाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना कुठंतरी त्यांच्या बांधावर त्या गोष्टीची प्रसिद्धी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे ती सक्षम प्रधाने नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदा आहे की बाजार समिती समोर येऊन एक काम करण्याची, ही पहिली बाजार समिती सावनेर आहे की ती पीक विम्यासाठी समोर आलेली आहे। ह्यावेळेस प्रयत्न आहे की मॅक्झिमम लोकांचं जवळपास आपले
30 ते 35 हजार आपल्यापाशी लाभार्थी जवळपास आहे तालुक्यामध्ये, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा विमा हा करून घेतला पाहिजे, कारण हेक्टरी चांगल्या पद्धतीनं यावेळी नुकसान भरपाई देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, पण कुठंतरी कास्तकार अशिक्षित असा आहे, त्याला ऑनलाईन प्रोसेस समजत नाही, या सगळ्या प्रोसेस समजली पाहिजे म्हणून सावनेर बाजार समितीने पुढाकार घेतला. BCN न्यूज के लिए सावनेर से किशोर ढुंडेले.